पाच राज्यातल्या निवडणुका आज जाहीर होतील अशी चर्चा आहे. निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद बोलवली आहे त्या बहुतेक तारखा जाहीर करण्यासाठी. पाचही राज्य 2024 लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि आम्हाला खात्री आहे या पाचही राज्यामध्ये आमची इंडिया आघाडी एकत्र लढेल आणि पाचही राज्यामध्ये आम्ही विजयी होऊ. त्याच्यापैकी छत्तीसगड हे तर आहेच, इतर सुद्धा दोन राज्य आहेत आमच्याकडे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश मागच्या वेळेला आम्ही जिंकलोच होतो इंडियातर्फे, यावेळेला परत जिंकू, तेलंगणा जिंकण्याची 100% खात्री आहे. त्याच्यामुळे या पाचही राज्यामध्ये निवडणुका व्हायला पाहिजेत वेळेत, त्या होतील. पण या पाच राज्याच्या निवडणुका जाहीर करताना माझं निवडणूक आयोगाला आवाहन आहे की मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या 14 महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही कधी जाहीर करताय? पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना तुम्ही मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकेवर जे प्रशासक नेमलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे सरकार कारभार करताय, भ्रष्टाचार बोकळला, अनागोंदी माजली, तुम्ही मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकांचे सुद्धा निर्णय घेणं गरजेचं आहे. आज जसं पाच राज्यांच्या निवडणुका करायची जाहीर होतील तशी मुंबई महापालिका आणि अन्य निवडणुका पण निवडणूक आयोगाने जाहीर करावी. मग त्यासाठी तुझ्यासारख्या अनाडी माणसाला सांगेल की कोर्टामध्ये असलेल्या उभाटा सेनेच्या ज्या काही याचिका आहेत त्या पहिल्या मागे घ्या आणि मग निवडणूक आयोगाला निवडणूक आयोग लगेच निवडणुका महापालिकेचे लावून देतील. मुंबई सकट सगळ्यात आम्ही तयार आहोत. पण एका बाजूला उभाटावाल्यांनी स्वतः याचिका टाकायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे हे कार्टे बोलणार काही निवडणुका लावत नाही निवडणूक आयोग. पहिलं कोर्टातून याचिका मागे घ्या आणि मग निवडणुकीसाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. धन्यवाद. Well.